विधानसभा की घोषणा होते ही सत्ताधारी विरोधियों में आरोप प्रत्यारोप का दौर शुरू हुआ है। शुक्रवार की दोपहर चंद्रपुर जिला कांग्रेस ने पत्र परिषद लेकर सरकार के कारनामों का काला चिट्ठा खोल मायावती सरकार को राज्य से तड़ीपार करने की बात कही। कांग्रेस जिलाध्यक्ष विधायक सुभाष दोटे ने कहा कि आने वाले चुनाव में किसानों की फसल को भाव, बेरोजगारी का मुद्दा, ईंधन के बढ़ते दाम आदि मुद्दों को लेकर जनता के सामने जाएंगे। पत्र परिषद में गद्दारों का पंचनामा के प्रति देते हुए सरकार पर कई आरोप लगाए। राज्य में दंगा कराने का प्रयास करने वाली सरकार को तड़ीपार करने की अपील कांग्रेस पदाधिकारियों ने की। इस समय शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रेय, विनायक बांगड़े, सुभाष गौर, चंदावे रागड़े, राजेश अडूर आदि उपस्थित थे। सभी 6 सीटों पर कांग्रेस का दावा कायम। चंद्रपुर जिले की 6 सीटों पर कांग्रेस ही लड़ने का दावा धोटे ने किया। बल्लारपुर और वरूरा विस शिवसेना उठाबा द्वारा मांग की गई है, लेकिन कांग्रेस के और मजबूत उम्मीदवार होने से इन दोनों सीटों पर कांग्रेस ही लड़ेगी। जबकि चंद्रपुर सीट एनसीपी शरद पवार गुट ने मांगी है और एनसीपी में निर्दलीय जोरगेवार जाने की संभावना है। नहीं, जोरगेवार साहेबांनी काय म्हटलं किंवा काय नाही तो काही माझा विषय नाही आहे, परंतु आमच्या पक्षाचा विषय आहे की आम्ही आमच्या श्रेष्ठीला सांगितलं आहे की 6 जागा काँग्रेस पक्ष लढण्यासाठी सक्षम आहे। आम्ही चंद्रपूरमध्ये आमच्यापाशी सक्षम उमेदवार आहे, आम्ही त्यांना आमचं 2-3 उमेदवाराचं पॅनल पण दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत तरी चंद्रपूर जिल्ह्याच्या 6 जागा काँग्रेसकडे कायम आहे, कुठलीही जागा आत्तापर्यंत सुटली नाही आहे। शरद पवार गटाकडे ही जागा गेल्यानंतर समजा जोरगेवार राहिले उमेदवार तर स्थानिक नेतृत्वाची काही नाराजी राहणार आहे का? स्थानिक नेतृत्व कमीत कमी जे काही ज्या लोकांनी उमेदवारी मागितली आहे किंवा जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना तर कळलं की त्यांचा हिरमुक्त होईलच ना, कारण तुम्ही जे काही ज्यांचं नाव घेऊन आलं उमेदवारीचं ते एक तर आमच्या पक्षाचा संबंध त्यांचा नाही आहे, खरं पाहता हा राष्ट्रवादी पक्षाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे। त्या पक्षानं काय करावं, कोणाला उमेदवारी द्यावं त्याच्यामध्ये काँग्रेस काही बोलू शकत नाही किंवा काही काँग्रेस करणार नाही, पण जर काँग्रेसकडे अशी वेळ आली असती तर काँग्रेसनी आपल्या एका इमानदार शिपायाला उमेदवारी दिली असती, एवढं मी सांगू शकतो। भूमिका काय असणार आहे? भूमिका म्हणजे पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल त्याचं पालन करणं आमची भूमिका राहणार। सातत्याने काँग्रेस इथं हरून राहिली आहे, त्याच्यामुळे पक्षात बदल व्हावा, महाविकास आघाडीने ही जागा शरद पवार गटाला द्यावी असंही म्हटलं जात आहे। नाही, हे जरी खरं असलं तरी पक्ष आज कोणाचा मजबूत आहे, काँग्रेस पक्षाची परिस्थिती का आहे, राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती का आहे आणि शिवसेना उभारण्याची परिस्थिती का आहे याचं जर अवलोकन जर श्रेष्ठीनं केलं तर कळून चुकेल की काँग्रेस फार पुढं आहे। तर नाही, सरकारवर कितीही कामं त्यांनी समोर ठेवली असतील तर हे सरकार टोटल या 2-2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये फेल झालेलं आहे। त्यांना लोकांसमोर जाण्याचा कुठलाही सरळ मार्गानं त्यांना लोकांसमोर जाऊ शकत नाही आहे, म्हणून कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, जसं लाडकी बहिणीसारखी योजना, ज्येष्ठ नागरिकाला कुठतरी प्रवासासारखी योजना, पेन्शनसारखी योजना, अशा लुभावण्या योजना आणून लोकांची जनते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे, परंतु ज्या गोष्टी करायला पाहिजे, जसं महागाई इतकी वाढलेली आहे की लोक त्रस्त झालेले आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे, आता सोयाबीन निघून राहिलेला आहे, सोयाबीन निघून राहिलं आता दिवाळी लोकांची येऊन राहिलेली आहे, त्या सोयाबीन विकून लोक दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न करता है, परंतु सोयाबीनला जो 6,000-7,000-8,000 भाव पाहिजे आज 4,000 वर सोयाबीनला भाव मिळत नाही आहे, म्हणजे कुठेतरी लोकांची थट्टा सुरू झालेली आहे। युवकाला तुम्ही कुठेतरी पेन्शन किंवा स्टायपन देण्यासाठी 6,000-8,000 योजना काढली, त्याकडे सपशेल त्या युवकांनी पाठ फिरवली, युवकांना म्हणणं असं आहे की आम्हाला नोकरी पाहिजे, पण आम्हाला परमनंट नोकरी पाहिजे, तुम्ही सरकारी नोकरी तुम्ही देत नाही आहे, तुम्ही खाजगी याच्यामध्ये पोर्टल करून तुम्ही नोकऱ्या देऊन आलेल्या आहे, या सगळ्या बाबीचा पंचनामा करण्यासाठी आम्ही इथं गोळा झालेलो आहोत। या राज्यामध्ये अनेक प्रकारच्या आत्महत्या झाल्या, या राज्यामध्ये अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट झाले, आपला राज्याचे जे काही आमचे महापुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा तुम्ही उभा केला, तो पुतळा 6 महिन्यामध्ये कोसळला, ह्याच्यापेक्षा आणखी कोणता पुरावा पाहिजे तुम्हाला? त्यामुळे अनेक लोकांमध्ये असंतोष आहे, म्हणून आम्ही आज जिल्हा काँग्रेसनी या गद्दाराचा पंचनामा या मंत्र्याखाली इथं आपली पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यासमोर हा सगळा विषय मांडलेला आहे। मनापणाचा नात्या गोत्याचा पसारा लय बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा,
मोठ्यांनी उतारा काढला लगीन घाई सुचू न दे खरे दिने पना काढला खरे दिला वरसी दिने उत्साह नवा आणला बांधला बसता बांधला